आणि एक स्टॉल बघायला भेटतील, तर चला पुढच्या स्टॉलवर जाऊया. आणि या स्टॉलवर तुम्ही बघू शकता कुरडई पापड वगैरे, नळ्या वगैरे, आणि सावंतवाडीचे सर्व तुम्हाला इकडे धारकरवाडी, ओके धारकरवाडी राहुल, ओके 300 रुपये कोलंबी फ्राय वगैरे आहे. आणि सगळ्यात माझं आवडतं पापलेट फ्राय 300 रुपयाला. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश केळकर स्वागत करतो आपल्या प्रथमेश केळकर ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहे भांडू महोत्सवला. तर तुम्ही बघू शकता मी डायरेक्ट जॉबवरनं भांडू महोत्सव बघायला आलेलो आहे. तर बघूया आज आपल्याला आज काय बघायला भेटतं. आणि व्हिडिओ तुम्ही नसाल तर स्किप न करता पूर्ण तुम्ही बघू शकता. हा मेन एंट्रन्स आहे कोकण महोत्सवचा आणि 25वं वर्ष आहे त्यांचं. आणि इकडे तुम्ही पाटी बघू शकता, कोकण नगर बस स्टॉप आहे. तर चला आपण आता आज जाऊया आणि बघूया आपल्याला जत्रेमध्ये काय बघायला भेटतं. पण आता भांडूप महोत्सवच्या आत आलेलो आहे आणि तुम्ही ते साईडला बघू शकतात. सर्व ठिकाणी लहान मुलांची खेळणी आहेत. इकडे छापे वगैरे आहे, मेहंदीचे छापे आहेत 20 रुपयाला एक. आणि इकडे बघू शकतात लहान मुलांची खेळणी आहेत, ते मुकोटे वगैरे आहेत. इकडे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला इथे आर्टिफिशियल फुलं वगैरे आहेत तुम्ही बघू शकतात. आणि इथे दोन्ही साईडला तुम्हाला छोटे छोटे स्टॉल लागलेले दिसतील. तर आपण आज जाऊया आणि बघूया अजून आपल्याला काय बघायला भेटतं. तुम्ही इकडे बघू शकतात मोठ्यांसाठी मसाला पान वगैरे आहे, फायर पान सुद्धा आहे, आणि इकडे कापूस वगैरे सुद्धा आहे. चला आज जाऊया. आता कोकण महोत्सवला सुरुवात झालेली आहे इकडनं भांडूपच्या. आणि यंदाचंही त्यांचं 25वं वर्ष आहे. आणि समोरच तुम्ही बघू शकतात खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. तर चला इकडनं आपण स्टॉल आहेत, तर स्टॉल बघूया कोणते कोणते आहेत. इकडे साई आर्या म्हणून आहे स्टॉल आहे. आणि इकडे मच्छी मसाला मसाले वगैरे आहेत, घावणे पीठ वगैरे सर्व आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकतात कोकम गावठी पोहे वगैरे सुद्धा आहेत. मसाले कसे आहेत? 700 रुपये किलो मसाले आहेत आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत. हे मच्छी मच्छी मसाला गरम मसाला वगैरे आहे. आणि इकडे बघू शकतात ह्याला काय बोलतात काकी? ओके मिरची आहे सुकलेली. इकडे तुम्ही बघू शकतात खाजा कडक लाडू वगैरे सर्व आहे, लाडू पण आहे, आमरस वगैरे सर्व कोकमचे पदार्थ सर्व काही इकडे या काकींच्या स्टॉलवर उपलब्ध आहे. तर चला पुढचं दुकान बघूया. त्यात आपण पुढच्या दुकानात आलेलो आहे आणि ते नानकड आहे ना, बिस्किट ओके बिस्किट आहेत, हे क्रीमवाले बिस्किट आहे. हे कितीला आहे? 60 रुपयाला 2 100 रुपये. ओके 60 रुपयाला 1 आहे आणि 100ला 2 आहेत. ऑर्गेनिक मनुके 100 रुपये पाव. ओके हे ऑर्गेनिक मनुके आहेत 100 रुपये पाव. ओके आणि इकडे बघू शकतो या नळ्या कितीला आहेत काका? बाकी सगळे 60 रुपयाला 100 रुपयाला 2. ओके सेम आहे. ओके 60 रुपयाला 1 आणि 100 रुपयाला 2. तुम्ही बघू शकतात की खूप चांगली ऑफर आहे काकाने दिलेली आहे भांडू महोत्सवमध्ये. आणि जर तुम्ही हा महोत्सवला येत असाल तर नक्कीच एकदा तुम्ही या काकांच्या स्टॉलला व्हिजिट द्या. थँक्यू. तर चला पुढे जाऊया आणि बघूया आपल्याला अजून काय बघायला भेटतं. ते इकडे तुम्ही बघू शकतात सुके मासे आहेत सर्व प्रकारचे. इकडे पण सुके मासे आहेत. किती रुपये सुरुवात आहे? 50 पासून 50 100. ओके 50 100. ह्याला काय म्हणतात? मुशी आहे. ओके सुकलेली मुशी आहे. ओके 100 रुपयाला. ह्याला काय म्हणतात काकी? छोटे छोटे दांडी सुकट आहे. ओके दांडी सुकट. हे कितीला आहे? 50 रुपयाला दांडी सुकट. ओके आणि हॅलो काकी ह्याला काय म्हणतात? दोडिया. ओके आणि आज सुक जवळ आहे ना? ओके जवळा कर्दी बोंबिल वगैरे आहे. ओके खूप सुंदर इकडे तुम्ही बघू शकता स्टॉल आहे सुक्या मच्छींचा. तर इकडे तुम्हाला असे अनेक स्टॉल बघायला भेटतील. तर चला पुढच्या स्टॉलवर जाऊया. आणि या स्टॉलवर तुम्ही बघू शकतात कुरडई पापड वगैरे नळ्या वगैरे सर्व आहेत. पापड कसे आहेत? 100ला 3 पॅकेट आहेत. ओके 100ला 3 पॅकेट आहे. हे कोथिंबीर फ्लेवर आहे, प्लेन आहे, मसाला फ्लेवर आहे, तुम्हाला जिरा आहे, गोवा आहे. ओके 100 रुपयाला 3 आहेत.
ओके आणि हे काय आहेत ओके हे किती आहे ओके ओवाचं आहे आणि शंभरला तीन आहेत म्हणजे कोणते घ्या शंभरला तीन आहेत आणि पुढे जाव्या पुढचा स्टॉल आहे लोणच्याचं इकडे सर्व प्रकारचे तुम्हाला लोणची बघायला भेटतील किती रुपयापासून सुरुवात आहे काकी 60 रुपये पाव किलो 70 रुपये पाव किलो ओके 60 रुपये पाव आणि 70 रुपये पाव म्हणजे तुम्ही घ्याल तसं आहे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला इकडे लोणचं बघायला भेटतात आहे ओके आणि काकी आपली जत्रा कधीपासून आहे 15 तारखेपर्यंत आहे ना आणि टायमिंग काय तुमच्या शॉपचा संध्याकाळी 5 ते रात्री 11 ओके संध्याकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत आहे आणि तुम्ही बघू शकता हा त्यांचा बोर्ड आहे गोणी पापड लोणचे म्हणून तर नक्कीच भेट द्या काकीना थँक्यू तर चला पुढे जाऊया आणि इकडे तुम्ही बघू शकता की मुकवास आहे सर्व प्रकारचे स्टार्टिंग प्राइस काय मुकवासची 60 रुपये 100 ग्रॅम 80 60 रुपयापासून सुरुवात आहे ते 120 रुपयापर्यंत आहे म्हणजे तुम्ही घ्याल तसं आहे आणि सर्व प्रकारची इकडे मुकवास तुम्हाला बघायला भेटतील ओके थँक्यू तर आता मग पुढे जाऊया आणि खूप सारे स्टॉल आहेत आणि इकडे बघू शकता लहान मुलांचे खेळणे वगैरे आहेत कितीपासून स्टार्ट आहे लहान मुलांची खेळणी 5 रुपयापासून ओके 5 रुपयापासून सुरुवात आहे लहान मुलांच्या भातुकलीच्या खेळणीची तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे इथे पण प्लॅस्टिकमध्ये आहे सर्व प्रकारची खेळणी जशी जत्रेमध्ये प्रत्येक जत्रेमध्ये असतात तशी जी आई जत्रेमध्ये हा स्टॉल आहे या दादाचा ओके थँक्यू आपण पुढे जाऊया आणि बघूया इकडे तुम्हाला टॅटूचं शॉप बघायला भेटत आहे इथेही तुम्ही बघू शकतात पापड लोणच्यांचा स्टॉल आहे इकडे पण सुक्या मच्छ्यांचा स्टॉल आहे इकडे पण मसाले वगैरे आहेत या साईडला आणि इथून आलात ही मोठीच्या मोठी रांग आहे इकडे तुम्ही बघू शकतात कुल्फी वगैरे आहे खाजा वगैरे आहे तुम्ही इथे बघू शकतात कडक लाडू आहे खाजा आहे परत पुढचा स्टॉल तुम्ही बघू शकतात ओके तुम्ही इकडे बघू शकतात काकांचा हा स्टॉल आहे आणि सावंतवाडीचे सर्व तुम्हाला ओके धारकरवाडी राहुल ओके आणि विशाल कोकण मार्ट म्हणून यांचं स्टॉल आहे काकांचं तुम्ही ते बघू शकतात आणि इकडे लोणची पासून सर्व त्यांच्याकडे आहे कोकम सर्व 100-150 आयटम सगळ्या वस्तू काकांकडे तांदूळ पोहे मसाले वडे कोंबडी वडे पीठ घावणे पीठ आंबोळे पीठ साधे पीठ उकडीचे मोदक काजू कांगे आवळा ओके सर्व काही तुमच्याकडे आहे ओके काकांकडे आहे सगळं 100-150 आयटम आहेत ओके उत्कर्ष नगरला दुकान आहे भांडुपला ओके उत्कर्ष नगरला भांडुपला उत्कर्ष नगर दुकान ओके म्हणजे तुम्ही तिकडे मोठ्या प्रमाणात ऑर्डर पण घेता मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेऊ शकतो ओके तुमचा नंबर काय काका माझा 8108317203 ओके जर काकांचा तुम्ही भांडुप मध्ये राहत असाल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत असाल तर काकांना नक्की दुकान आहे उत्कर्ष ओके उत्कर्ष नगरला दुकान आहे मच्छी मार्केटच्या इथे आणि नक्कीच काकांना कॉन्टॅक्ट करा त्यांनी नंबर सांगितलेला आहे 8108317203 ओके थँक्यू ओके कोणत्याही मोसवला आलो आणि इकडे मालवणी पदार्थ नसतील जेवणाचे तर काय मजा नाही तर इथे मटण थाळी तुम्ही बघू शकतात कोंबडी वडे वगैरे आहे 350 रुपयाला आहे चिकन सुक्का वगैरे आहे सुरमई थाळी आहे बांगडा थाळी आहे 250 सुरमई थाळी 400 रुपयाला आहे इथे सोनकडे तुम्ही बघू शकतात 20 रुपयाला आहे इकडे बघू शकतात बांगडा फ्राय आहे सुरमय फ्राय बोंबील वगैरे 250-300 रुपये आणि इकडे खिमा जवळापाव वजरे वगैरे आहे 30 रुपयाला आणि इकडे लॉलीपॉप बघू शकता तुम्ही 200 रुपयाला आहे 200 रुपयाला किती पीस कितना पीस 200 रुपयाला 7 पीस आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकतात त्यांच्या हॉटेलचं नाव आहे मालवणी हॉटेल म्हणून तर चला आपण आता पुढच्या शॉपला भेट द्याव्या ओके एक नंबर हे हॉटेल सिंधुदुर्ग आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे पण खूप सुंदर अशा थाळ्या आहेत मटण थाळी वगैरे सर्व काही मच्छी कढी
कोलंबी मसाला 200 रुपये, कोलंबी फ्राय वगैरे आहे, आणि सगळ्यात माझं आवडतं पापलेट फ्राय 300 रुपयाला आहे. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता कलेजी पाव, जवळा पाव वगैरे सर्व काही आहे. इकडे तुम्ही बघू शकता दादूस आगरी स्वाद म्हणून आहे. म्हणजे तुम्ही इकडची लाईन बघू शकता, ही सर्व हॉटेलची लाईन आहे, आणि इथून इथपर्यंत सर्व हॉटेलची लाईन आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. चला आता पुढे जाऊया आणि बघूया आपल्याला कोणतं दुकान बघायला भेटतं. ओके, इकडे तुम्हाला मसाला पापड वगैरे बघायला भेटेल. मसाला पापडचं दुकान आहे. तर पुढे तुम्ही बघू शकता इकडे आपले कोकणी प्रोडक्ट असतात, ताज्या बिजा कोकम वगैरे सर्व प्रोडक्ट आहेत इथे. तुम्हाला मोसममध्ये जास्त करून हेच दुकानं आणि हे हॉटेल आहेत हेच बघायला भेटतील. आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे व्यवहारसुद्धा आहे. चला पुढे जाऊन चला तर आपण पुढच्या स्टॉलला आलेलो आहे, मयूर लोणचे म्हणून आहे. आणि किती रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे? 50 रुपये पाव किलो पासून, 60 रुपये, 70 रुपये, 100 रुपये पाव किलो पर्यंत आपल्याकडे लोणची मिळती. भरलेली मिरची फक्त आपल्याकडे हा वाला आयटम आहे, फक्त 100 रुपये पाव किलो आहे. पाव किलो, ओके, असं आहे. आणि इकडनं इकडे पुन्हा 50 रुपये पाव किलो येणार, इकडनं इकडे 70 रुपये पाव किलो इकडे ओके या साईडला. त्यामध्ये गोड येणार, लिंबाचा गोड आहे, आंब्याचा गोड आहे, मोरंबा आहे, आवळ्याचा गोड आहे, आवळ्याचा पण आहे. बघा तुम्हाला दाखवतो, तंबा पण आहे आपल्याकडे, अख्खे आवळे उकळून बनवलेले आहे बघा. ओके, हा कितीला आहे? हा 80 रुपये पाव किलो. 80 रुपये पाव किलो, ओके. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याकडे लोणचे आहेत सर्व प्रकारामध्ये. साधी मिरची आहे, आंबट तिखट मिरची आहे, लिंबू मिरची आहे. बोलत आहे काय देऊ? ओके, मी नक्कीच दादाच्या स्टॉलला भेट द्या. थँक्यू. तुम्ही या साईडला बघू शकता गेम्स अवेलेबल आहे, बॉलिंग गेम झोन म्हणून. आणि इकडे तुम्ही बघू शकता की फुगे फोडण्याचं आहे. किती रुपयाला आहे? 50 रुपयाला 10 गोळ्या आहेत. तुम्ही या साईडला बघू शकता लांबच्या लांब सगळी तुम्हाला गेम्सच लाईन दिसतील. इकडे लहान मुलांसाठी बालनगरी बनवलेली आहे. आपण आज जाऊया आता. ओके, तुम्ही बघू शकता इकडे बालनगरी आहे, लहान मुलांपासून पाळणे आहेत लहान मुलांचे, त्यापासून हा आकाश पाळणा वगैरे. इथे लहान मुलांचा उडी मारायचा हा गेम आहे फेवरेट, तो तिकडे आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता ड्रॅगन आहे, ड्रॅगन ट्रेन इकडे लहान मुलांची पण आहे, ड्रॅगन ट्रेन. सर्व तुम्ही बघू शकता बालनगरी आहे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी विविध प्रकारचे गेम आहेत, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळं तुम्हाला इकडे बघायला भेटतं. तर नक्कीच तुम्ही एकदा भांडुपच्या या महोत्सवाला येऊन व्हिजिट द्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व ॲड्रेस आणि डिटेल्स देणार आहे, तर नक्कीच भेट द्या. ओके, मित्राकडे पापड वगैरे आहेत. मित्र बघू शकतात लहान मुलांचा फेवरेट गेम आहे उड्या मारायचा. तर चला आता आपण इकडनं घरी जाऊया. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.